गाड़ी मांग गाड़ी। नमस्कार, मी डॉक्टर आबा पाटील, रॉयल राइडर्स नाशिक या ग्रुप तर्फे नाशिक कोटमगाव आणि परत नाशिक असा 180 किलोमीटरचा प्रवास आज आम्ही पुरुष आणि महिला रायडर्स 83 जण या ठिकाणी हा 180 किलोमीटरचा प्रवास करत आहोत। सायकल चालवण्याचे फायदे, सायकल चालवा, इंधन वाचवा आणि पर्यावरणास हातभार लावा हा संदेश गावोगावी देत आम्ही हा प्रवास करत आहोत। गेल्या 4 वर्षापासून परतीचा प्रवास आम्ही सायकलने सुरू केलेला आहे आणि इथून पुढं अखंडपणे हा प्रवास सुरू राहील अशी असा आशावाद मी या ठिकाणी जगदंबेच्या चरणी बाळगतो। आणि सायकलिंगचे फायदे आता सगळं जग समजायला लागलेलं आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे, इंधनाची जी नासाडी वाहनांद्वारे होते, प्रदूषण वाढतं आहे, त्याच्यातून एक चांगला संदेश समाजापुढं आपण देतो आहे की सायकल चालवा, आरोग्य राखा, सायकल चालवा आणि पर्यावरण राखा। आज कला संस्कृती पैठणी जळगाव नेऊर यांच्यातर्फे आमचं रॉयल परिवाराचं दत्तभाऊंनी स्वागत केलं, सगळ्या परिवाराच्या वतीने दत्ताभाऊंचं मी आभार मानतो, धन्यवाद, जय भवानी। नमस्कार, मी नलिनी मधुकर कड, नाशिक सायकलिस्ट, रॉयल परिवारातीलच मी घटक आहे आणि आम्ही दरवर्षी 4 वर्षापासून कोटमगाव राईडला येत असतो आणि यावर्षी माझं पहिलं जे वर्ष आहे मी रिटर्नसुद्धा कोटमगाव वारी ही करणार आहे आणि आमचे मार्गदर्शक आबा पाटील जे आहेत ते आम्हाला एकदम छान राईड करून घेतात आणि आज दत्ताभाऊ यांनी, दत्ताभाऊ म्हणजे आमचे भाऊच आहेत आणि त्यांनी खूप छान नियोजन केलेलं आहे आणि एक माहेरी आल्याचा आम्हाला अनुभव येतो आहे आणि आज अष्टमी असल्यामुळे उपवास आहे पण बिलकुल असं जाणवलं नाही, नाहीतर मग उपवासाला असं थकल्यासारखं वाटतं, पण देवीचा एवढं छान जागृत स्थानी आपण चाललेलो आहोत त्याचा आनंद प्रत्येकीच्या चेहऱ्यावर आहे आणि आम्ही बऱ्याच लेडीज याच्यामध्ये सहभागी झालेलो आहोत आणि कोटमगाववासियांचे आणि दत्तभाऊंचेसुद्धा खूप खूप आभार। मी दत्तुवा कला संस्कृती पैठणी येवला ओनर आहे। दरवर्षीप्रमाणे आपल्या कोटमगाव देवीच्या म्हणजे एक नवीन जागर म्हणून रॉयल रायडर्स सायकलिस्ट येत असतात, त्यांचं आम्ही दरवर्षीप्रमाणे स्वागत करतो आणि त्यांच्या रायडर्समुळे, सायकलिस्टमुळे आम्हाला एक नवीन चेतना निर्माण होते। ज्यावेळेस आम्ही त्यांचं बघतो की सगळे वयस्कर लोक असतात त्याच्यामध्ये, सर्व प्रकारचे असतात, महिला असतात, काही खूप ओल्ड लोक असतात ज्यांचं वय 60-70-80 असतं, असे लोक असं बघितलं की आम्हाला नवतरुणांना पण असं एक चेतना निर्माण होते आणि हे सगळं असताना एक देवीचा जागर म्हणून त्यांचं स्वागत करणं आमच्या आम्ही एक कर्तव्य समजतो आणि